आता बातमी येते आहे कोल्हापुरातून. कोल्हापुरात सुरू असलेली टाळेबंदी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. ही टाळेबंदी रविवारी मध्यरात्री संपणार आहे. मात्र टाळेबंदीच्या काळातही रुग्णसंख्या वाढत असून यापुढे टाळेबंदीमध्ये वाढ केली की नाही, केली जाणार की नाही, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळो. कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या टाळेबंदीचा आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे. उद्या ही टाळेबंदी उठणार आहे. मात्र गेल्या 7 दिवसापासून आहे ते कोल्हापूरकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळते आणि प्रशासनानं सुद्धा कडक नियम लादले होते आणि त्याचं हे अंमलबजावणी आहे ते पूर्णपणे या ठिकाणी राबवताना पाहायला मिळतात. पोलीस असू दे, आरोग्य यंत्रणा असू दे, सगळ्या यंत्रणा आहेत ते रस्त्यावरती उतरून आहेत या टाळेबंदीचे कडक अंमलबजावणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्येमध्ये वाढ होत होती आणि त्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मात्र या टाळेबंदीनंतर सुद्धा कोल्हापूरमध्ये रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे. त्यामुळे उद्या जरी ही टाळेबंदी संपणार असली तरी त्यानंतर टाळेबंदी वाढवायची का नाही हा निर्णय तो प्रशासन घेणार आहे आणि हा निर्णय आज किंवा उद्या होणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीनं आता प्रशासनानं पावलं सुद्धा टाकायला सुरुवात केलेली आहे. खरं तर टाळेबंदीचं फलित काय होणार याची जी आहे ती शाश्वती कुणालाही नव्हती आणि काही जण या टाळेबंदीला विरोध सुद्धा करताना पाहायला मिळत होते. तर काही जणांनी ही टाळेबंदी लागू करावी अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्यातूनच कोल्हापूरमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मात्र टाळेबंदी नंतर सुद्धा कोल्हापूरमध्ये रुग्णसंख्या आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवरती ही टाळेबंदी जरी आता संपत आली असली, रविवारी संपणार असली, तरी पुढं ती लागू राहणार का हाच खरा सवाल आता या निमित्तानं दिसून येते आणि त्या दृष्टीनं कोल्हापूरकरांचं प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.